नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. एवढं उंच म्हणल्यावर मागचे फाटतील नगळे. तुमचं चालत, तुमचं पार रोड्यात पाणी येऊ येऊ म्हणता तुम्ही तर. मृदंगाचार्य वगैरे फार सुंदर आहे वाजवणारे वगैरे. नाही तर नाही तर मी इकड इतर ठिकाणी जाते ना. मृदंगाचार्य नुसतं पाहत बी नाही माणसाकडं, असो त्याच्याच तारात राहते ते. हसत लांबच राहिलं आणि इतके काळे राहते ते, नुसते डाऊन दात चमकतात त्यांचे. तुम्ही नाही दोघं बी चांगले गाड्या सुंदर आहे दिसून, म्हणजे गोरी गोरी पाने नुसते गोरे दिसायला काही चव नसते. जेवढं सुंदर तेवढं फसते माणूस. सुंदर नाही कोणी, मला तर आबडू गोबडू दिसते सगळे. मी धरून काही काही लोक लय पोरी पाहायला जातात लग्नासाठी. पोरगी पाहायची, पोरगी पाहायची कशी, तर मग सुंदर गोरी पान असली पाहिजे, नाक डोळे चांगले असले पाहिजे, पातळी पतली असली पाहिजे, सड पातळ बांधा आणि आता गोंज मोठा बांधा राहतो नाही का. हत्ती पुढं उंदीर काय शोभत आहे का. याच्यात गज खराबी राहते पण सुंदरच पोरगी पाहिजे. आज सुंदर 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 म्हणते, जितकं सुंदर तितकं घाण. आता सांगते आणि जेवढं भंगार तेवढं चांगलं. जो भी माणूस कमी सुंदर असतो किंवा सावळा सावळ्या रंगाचा असतो तो माणूस खरंच त्या माणसाच्या अंगामध्ये गुण असतात गुण. वा वा वा, म्हणजे मी सुंदर नाही ना. बाबू आता पोर ऐका कीर्तन, पोरी सुंदर पाहू नका, जशी असन तशी सिलेक्ट करावी. वाजवणारे गाणारे फार चांगले आहेत पंडळी, हसरी मंडळी आहेत. मला हसरीच लोक आवडते. काही लोकांच्या तोंडावर इतके बारा वाजलेले असतात, पाहिलं की माणसाचा मूड खराब होतो, दिवस खराब जातो. पण ही सगळी गाणारी वाजवणारी मंडळी फार सुंदर आहेत, तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. विठ्ठल वाजता चंद्रावर झोपलेला असतो खराटी मध्ये आणि काही काही पिऊन पडलेले राहतात. इकडं शहरात नसतं, ती ग्रामीण भागात असत, आहे की नाही. आता कमी झाले जर तिकडे पण, हा है की नाही. रात्रीच्या अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्त चित्ती. बैसोनिया म्हणजे स्वच्छ मनानं, निर्मळ मनानं, विशेष म्हणजे शांत मनानं. बैसोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. प्रत्यक्षात तुम्ही ज्या भगवंताचं स्मरण करता, तुम्ही ज्या भगवंताला जपता बसता, ज्याची भक्ती करता, तो भगवंत तुमच्या खरच ही माऊली फार सुंदर प्रमाण देते बर का. खरच खूप जयश्री दैव पाटील वा वा. खरंच त्यांच्यासाठी टाळ वाजवा. हां बाबा, मला माहीतच नव्हतं हे कीर्तनकार आहेत त्या. कीर्तनकार असल्यावर मग तर का पाहायचं कामच नसतं, प्रमाण देणारच आहे की नाही. हा तर ठाईचं बैसोनी असं प्रमाण होतं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. अरे बाबा, एका ठिकाणी बसून एक चित्त करा. एक म्हणजे 17 चित्त नसतात आपल्याला,
त्या चित्ताला एकाग्र आणा, म्हणजे एक चित्त करा, ठाईच बैसुनी करा, एक चित्त आवडी अंत आढवावा. तुम्ही ज्या भगवंताला बसता तो भगवंत आळवल्याशिवाय राहणार नाही. पण कधी नित्य नियमानं नामस्मरण कराल तेव्हा. पण ते कसं, ते पण हृदयाच्या मंदिरात. कोणाचं नामस्मरण? रामकृष्णाचं नामस्मरण कराल तेव्हा. तेच माझं भगवंत राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे रे सजी हो राम कृष्ण नामे हे तोनी सजी रे राम कृष्ण नामे हे तोनी सजी रे स्मरण करा. खूप संतांनी नामस्मरण जपायचं सांगितलं पण आमच्या डोक्यात काही मात्र बसलंच नाही. कसं बसणार? संसाराची किडेच आमच्या डोक्यात एवढे भरलेले आहेत. आणि ती किडे कशी करतात माहिती का सांगू? वच 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 हा असच असच सुतरूच देत नाही. एवढे घाणेरडे ती किडे. हा पण संतांची भाषा सुद्धा आम्हाला त्यामुळे कळालीच नाही की संतांना नेमकं काय म्हणायचं. बर का? एका दोयामध्ये कबीर महाराज म्हणतात लक्षपूर्वक ऐका बर का सगळ्यांनी, मी तुम्हाला विचारणार आहे मागचे बसलेले. तुम्हाला तर वाटत असून बरंच झालो आपण पुढं बसलोच नाही. मला एक कळत नाही किती महिला मंडळ बसलं बरं. इकडं जागा आहे, एवढी मोठी जागा उरली, तिकडं काय करता बरं तुम्ही? उभं राहून कीर्तन ऐकतो थंडीत काकडत माकडत पण मंडपात बसणार नाही. काय देव झाले, काही काही लोक तर माग बिडी वाढायसाठी बसते आणि काही तंबाखू चोळायला पुढं करताना येत ना ते. तू म्हणले म्हणत बरं, मी तिकड बाकीच्या गावचं सांगते. हा काय सांगत होते मी? लक्षपूर्वक ऐका, वाटल्यास तर सगळ्यांनी लिहून घ्या आणि मग मला सांगा. कबीर महाराज एका दोह्यामध्ये म्हणतात की बाबांनो गोधडी जळ गाय एक धागा, गोधडी जल गई एक धागा, घर वाले पकड़ गए घर खिड़की से भागा. परत सांगते, पुनः सांगू, पुनः सांगते. गोधडी जल गई एक धागा, गोधडी जल गई एक धागा, घर वाले पकड़ गए घर खिड़की से भागा. पुनः सांगू, पुनः सांगते. गोधडी जल गई एक धागा. हाँ आसो. गोधडी जल गए एक धागा, घर वाले पकड़ गए घर खिड़की से भागा.
पुन्हा सांगू म्हणा महाराज, नका सांगू आता आम्हाला खुल्लो, पण नाही म्हणणार ना, मस्त खाली तुल मंडून बसतो त्यातले त्यात महाराजाची मजा घेता है ना। काय म्हणतो तुम्ही, गोधडी जल गए का धागा, घरवाले पकड़ गए घर खिड़की से भागा। काय म्हणतात कबीर महाराज, घर खिड़की से भागा, असं कधी होऊ शकतं का? असं होईल बा, घरातून खिडकी पळून जाऊ शकते पण खिडकीतून कधी घर पळून जाऊ शकतं का? पण हे म्हणतात की खिडकीतून घर पळून गेलं, घर खिडकीचे भागा। मग कबीर महाराजांना नेमकं म्हणायचं तरी काय? मग कबीर महाराज खोटं बोलतात का? हा गोधडी म्हणजे काय? गोधडी म्हणजे काय बोला, असं नका करू नुसतं। काय वाकळ, वा वा वा। गोधडी म्हणजे पाण्यात टाकायचं जाळं, वाकळ बरोबर आहे। गोधडी म्हणजे पाण्यात टाकायचं जाळं, आपण पाण्यात टाकतो ना जाळं जाळं, माशा पकडत जाळं, हा तिला म्हणतात गोधडी। गोधडी म्हणजे पाण्यात टाकायचं, गोधडी जल गई, जल गई म्हणजे जळून नाही गेली, नाही तर माणसं जळून गेली, खाक झाली। काही काही लोक म्हणतात जळून नाही गेली तर ती जल गई म्हणजे पाण्यामध्ये गेली, कारण हिंदीमध्ये पाण्याला जल म्हणतात आणि मराठीमध्ये पाण्याला मला वाटलं जल म्हणतात। काय म्हणतात तर पाणीच म्हणतात। ती गोधडी पाण्यामध्ये गेली, गोधडी जल गई म्हणजे ती गोधडी पाण्यामध्ये गेली। आता मला सांगा माशांचं घर काय आहे? गुड, माशांचं घर काय आहे? तर पाणी। मग काय झालं, त्या माशा त्या गोधडीमध्ये अडकल्या गेल्या आणि त्या पाणी मात्र त्या खिंडीतून छोट्या छोट्या खिंडीतून फोडून गेलं। घरवाले कोण? माशा। कोण पकडलं गेलं? घरवाले। घरवाले कोण? हा घरवाले कोण? तर माशा। त्या माशा त्या जाळ्यामध्ये अडकल्या गेल्या पण त्या जाळ्याच्या छोट्या छोट्या खिडकीतून पाणी मात्र फळून गेलं। माशांचं घर काय? घर खिडकीचे भागा। म्हणजे काय झालं, घरवाले पकड गए, माशा पकडल्या गेल्या, घर खिडकीचे भागा, पाणी मात्र त्या छोट्या छोट्या खिंडीतून फळून गेलं। कळलं का? तर कळलं हो म्हणा ना। हा आज मला बरं वाटतं जरा। हा काय मग कळलं आपल्याला? भाषा कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही। आणि ही भाषा जर समजून घ्यायची असेल तर काय करावं लागल? आत्मज्ञान संपन्न सद्गुरूला शरण जावं लागल, मग नक्कीच ही भाषा कळल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय कधी मधी। चुकलं काय? अरे बाबा, धरावे ते पाय आधी आधी। कोणते पाय? नामरूपी पाय। हे कधी मधी कशासाठी मध्ये का? तुम्ही आम्ही असंच करतो, देवळात जातो तो कधी मधीच जातो ना। काम पडलं की संकट आलो की मग म्हणतो देवा मला 5 लाख रुपयाची प्राप्ती होते, मी तुला 10 रुपयाचं नारळ फोडी। आता कुठं 10 रुपये कुठं 5 लाख रुपये? जस का आम्ही देवाला घुमवायलाच चाललो, इथं माणसाला माणसं घुमना कळलं का? माणसाला माणसं घुमना ना, आम्ही देवाला घुमवायला चाललो। तो काय असा तसं दिसलं का? चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी कोण लावण्याची खाणी, मुकुट सगळं म्हणी धन्य तुझी विठोबा। विठाल ठेवले, महिला संत सुद्धा होऊन गेला की ज्यांनी
मला गाथा लिहून ठेवला आहे का? बरोबर आहे का? महिला संतात आम्ही महिलांना कमी समजतो, आम्हाला वाटतं महिला अशा तशाच आहे, पण आता कुठंच कमी नाही राहिलं बरं महिला, नाही का? आम्ही त्या निमित्तानं महिलांना असं तसं समजून समजून आजकाल आम्ही लोक स्त्रीभ्रूण हत्या पण करू लागलो. स्त्रीभ्रूण हत्या करतो का नाही, मुलगी नको, मुलगी काय कामाची आहे, पण मुलगीच पुढे, कुठेही पहा मुलगीच पुढे, आम्ही मुलीलाच कमी लेखतो. आणि मला तर वाटतं मी सांगणारी एक मुलगीच आहे आणि ऐकणारे पण महिला जास्त आहेत, तर महिलांनी मला असं वाटतं की मी तुमच्यावरच बोलत आहे, आपल्यावरती तर तुम्ही जास्त टाळ वाजवायला पाहिजे आता. हा म्हणजे तुम्हाला तुमचा गर्व असला पाहिजे ना की बा आम्ही बायका आहे, महिला आहे, भारी आहेत, असं काहीतरी. माझ्यासाठी टाळ्याने तुमच्यासाठी म्हणते मी. तर आम्ही आजकाल प्रामुख्याने जास्तीत जास्त करून श्री भ्रूण हत्या करू लागलो का? मुलींना सुद्धा जन्माले उद्या, त्यांना सुद्धा जन्मा लेण्याचा अधिकार आहे, हे जग बघण्याचा अधिकार आहे. तुम्ही तिला जन्माला येण्या अगोदरच तिला मारून टाकता, तिची श्रीभ्रूण हत्या करता का? तुम्हाला काय माहिती ती मुलगी मोठी झाल्यानंतर काय होऊ शकते, काय बनू शकते, त्या अगोदरच तुम्ही तिला मारून टाकता, तिची श्रीभ्रूण हत्या करता. जर मुली जन्माला आल्या नाही तर बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई, स्वराबाई यांच्यासारख्या माता, संत संत माता जन्माला येतील का? जर मुली जन्माला आल्या नाही तर ज्यांनी आपलं बाळ पाठीशी बांधून 14 किलोची तलवार हातात घेऊन घोड्यावर स्वारी करत राणी लक्ष्मीबाई ज्या लढल्या इंग्रजांशी, अशी माता जन्माला येईल का? जर मुलगी जन्माला आली नाही तर ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राला, या स्वराज्याला थोर असा मोठा राजा दिला, अशी आई जन्माला येईल का? येईल जर मुली जन्माला आल्या नाही तर. जर मुली जन्माला आल्या नाही तर आपल्या देशाच्या गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर सारख्या गायिका जन्माला येतील का? जर मुली जन्माला आल्या नाही तर सुप्रियाताई सुळे, ज्यांनी श्रीभ्रूण हत्येवरती आवाज उठवला, अशा सुप्रियाताई सुळे जन्माला येतील का? येतील? विचार करा, विचार करा. आणि तुम्ही म्हणता आम्हाला नको बा मुलगा, आपला मुलगी, आम्हाला मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा आहे ना मुलगा, हा वंशाचा दिवा. आता मला सांगा, तुम्ही म्हणता मुलगा मुलगा मुलगा, काहीच कामाचं नाही मुलगा, पण त्यासाठी जर मुलगा घडवायचा असेल तर त्याला अगोदर आई बळकट पाहिजे, ती पण एक स्त्रीच होती ना. जसं की माझ्या जिजामातांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, पण असा थोर राजा दिला या महाराष्ट्राला, या स्वराज्याला, की ज्याने आम्हाला आज आम्ही त्यांच्यामुळं स्वतंत्रेनं जगू शकतो, राहू शकतो, नाही का? किती मोठा राजा होऊन गेला, किती मोठा, हा. अरे सर्वात अगोदर त्यांना छत्रपती नावाची पदवी आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, म्हणतो की नाही? पायलीचे 15 राजे होऊन गेले पण आपण त्यांना महाराज म्हणतो का? नाही. पण एकच असा राजा आहे की ज्यांना आम्ही शिवाजी महाराज म्हणतो. त्यांना सुद्धा समर्थ रामदास स्वामींसारखे गुरु लाभले आणि त्या रामनामाच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, हे नवी स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी. त्यांची कीर्ती किती मान आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अमर आहे. मला कधी कधी असं वाटत की जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहतील, एवढी त्यांची महान कीर्ती आहे. राहील सदैव स्मरणात राजेश्वरयांची कीर्ती, राहील सदैव स्मरणात राजेश्वरयांची कीर्ती. हर हर महादेव गर्जत इथे लढली मर्दाने छाती, राजा सह लढा द्यायचे मावळे गनिमांना मोठ्या शर्तीने, पावन महाराष्ट्राची धरती अमरवीर बलिदानाने. इतिहासाच्या पानोपानी अमर असे शिवप्रभूंची गाथा, सर्व मराठी यांचा झुकतो त्यांच्या चरणी माथा, झुकतो त्यांच्या चरणी माथा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मी तर काही म्हणलेच नाही. तुम्हाला कोणा त्यांच्या विषयी अभिमान नाही, मोठेपणा नाही. अहो मी गळा खडू खडू, माझा गळा चालवणार तर त्यांनी आवाज दिला तिकडून. हा तरी तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. अहो जर खरंच तुमच्या हृदयात शिवाजी महाराज दडलेले आहेत, त्यांच्या विषयी अभिमान आहे, मोठेपणा आहे, तर तुम्ही आवाज काढलाच असता. पण आम्हाला त्यांचं काही वाटतच नाही ना. अहो त्यांनी आमच्यासाठी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं आणि आम्ही साधं त्यांच्यासाठी जय जयकार करू शकत नाही. किती अपमानाची गोष्ट आहे, किती लाज वाटण्याची गोष्ट आहे. ते आमच्यासाठी लढले, त्यांनी आमचा विचार केला की आपली रयत सुखात राहावी आणि आम्ही साधं त्यांच्यासाठी बसल्या बसल्या जय जयकार करू शकत नाही. बाकीचं तर मलाच म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला तुम्हाला कंटाळतो. जेवण आले का नाही? जय म्हणायला कंटाळा तू. हा जर खरंच तुमच्या हृदयात शिवाजी महाराज दडलेले आहेत, त्यांच्या विषयी अभिमान आहे, तो तर पुन्हा एकदा वर हात करून सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. महिला मंडळ सुद्धा या धर्म मंडपामध्ये महिला मंडळांनी वर हात केले तर काही बिघडत नाही. काही डीजे पुढं वर हात करत नाही आपण. हा धर्म मंडप आहे, वर हात करा. मागचे बसलेले करा करा. तुम्हाला वाटतं मला काही दिसत नाही वट्ट्यावर? तुम्ही चांगलेच बसलेले लपून करा वरात केले का? करा 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 कर. तुम्हाला काही येऊ सांगायचं का? करा वरात पुढचे पुढचे. हा करता नसतं तुम्ही धाका मारी. हा शिस्ती माले वरात करा करा वरात करा. म्हणजे कोणासाठी सबसिडी थोडी आपल्याजवळ, सगळ्यासाठी करा करा वरात. ताट करा ताट ताट ताट. कसं होत, दोन तासापासून नरडा ताणू ताणू, गुळ खाऊ खाऊ, पाणी पिऊ पिऊ कीर्तन करते. हा खाली बसून मस्त मुंडून ऐकता. दोन मिनटं हात वर करायची, तुमच्या हाताला कळ लागती. करा वरात ताट करा करा करा. येऊ का त्याच्या पिऊन येऊ? करा वरात सगळ्यांनी वरात करा. जे हात असून जे वर करीत नाही ना, जे हात असून जे वर करत नाही ते पुढच्या जन्मात कशाचे जन्माला जाते माहिती का? बेंडकीचे बेंडकीच्या. मग नालीत बसा मस्त डराव 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 कर. हे असच चालन का? चालन. सगळ्यांनी वरात करा. करा केले का? पुन्हा एकदा आपण शिवाजी महाराजांची गर्जना करूया. राजा धीराज सिंहासनाधीश्वर योगी राज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. वा 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 वा. याला म्हणतात आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आता काही शिवाजी महाराज जर वाटला असेल बो आपले बी काही बसलेत म्हणू खाली फॅन पंखे. बाबरो किती हुशार आहे तुम्ही मंडळी. खाली हात घ्यायची सांगावं लागले का तुम्हाला? हा वर हात गेलं पार दोन मिनटं गेले ना, दोन मिनटं घ्यारे घ्यारे घोड्यावर बसून तुम्हाला जस काय मलाच गरज आहे. अरे आपुली आपण करा सोडवण, ज्यानं त्याचं त्याचं नामस्मरण करावं. तुमच्याकडून करून घ्यावं लागतं आम्हाला. आणि कीर्तन तरी कशाला म्हणतात? कीर्तन म्हणजे एक समाजाला प्रबोधन करणं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे शहाणपणाच्या गोष्टी सांगणं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे कॉमेडीचं कीर्तन करणं म्हणजे कीर्तन नाही. आणि कीर्तनात कॉमेडी नसतेच. आजकाल आपल्याला लई कॉमेडी आवडते नाही का? काही काही लोक मी जाते ना कीर्तनाच्या आधी तर माझ्या पुढं असं बसतो, ताई जरा कीर्तनात कॉमेडी करा बरं का, कॉमेडी असली ना जरा बरं वाटते. बरं बसं वाटतं म्हणे ना खालून काटीत असते का मग? कीर्तन कॉमेडीचं असतं का? अहो जितका कॉमेडीकार कीर्तन असेल तितके आम्ही त्याला पैसे शिल्लक देतो. शिल्लक मेन मुद्दा आहे म्हणून वाजवलं. देतो का नाही? आणि एखादा आध्यात्मिक कीर्तनकार असला तर आम्ही त्याला कमी पैसे देतो. कमी का? कशामुळं? तर कारण तो आध्यात्मिक सांगतो, त्याच्याजवळ क्वालिटी नाही. हा का कशामुळं? अरे बाबा तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी ग्रंथ लिहून ठेवले, त्या ग्रंथाचं तुम्हाला निरूपण करून सांगतोय. ते तुम्हाला पसंत पडत नाही कधी. शिवाय ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी एवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवले, कधी पैसे मागितले का त्याचे? मागितले. आणि त्या
आम्हीच लोक त्या रूपानं आम्ही काही महाराज वगैरे असतो तुम्ही फार महत्व देता, पण तसं काही नाही. फक्त आम्ही ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलंच तुम्हाला सांगतो की नाही, तरी सुद्धा महाराज लोक किती भाव मारतात. एक कीर्तन करता आलं महाराजाला की फुगला महाराज असा चालतो लगे. शेजारच्या मान सगळं पाहतो नाही ना, बरोबर आहे का? एक गायकाला एक चाल गाता आली की गायक फुकलाच. त्याच्या लायकीचं नाही रे मी म्हणायच्या. मी लय मोठे मोठ्यात भजन म्हणतो, ते काय माय माग आपण असं म्हणतो ना. आणि एल किती चाली आता एकच एक मृदंगाचार्याला एक जरी बोल आला की फुकला मृदंगाचार्य. एक म्हणजे पहिला दागिना पाठवा जर नाही नाही मी तुमच्यात बसत नाही. आणि एल किती बोल येतो एकच येतो किती फुकतो. हा एखाद्याला एक प्रवचन करता आले एका बोलीवर की फुकलाच. प्रवचनाला कोणी जास्त बसलेलं नसतो तरी तो फुगतो. हा पा मग अशी आपली रीत आहे. हे फुगा फुगे आमच्या महाराजा महाराजा लय चालतं बरे. तुम्हाला माहीत नसून सांगते हे तो असा का थांबू मी तसा. तू असा म्हणतो का थांब मग मी तो अपेक्षा उंच म्हणतो काय करतो तो कर म्हण मग माग असे. तू मान्य म्हणतो तुमच्यावर घेऊच नका तुम्ही. हा मी असं पूर्ण म्हणजे कॉमन सांगू लागले हे की नाही. तरी असं असतं बा इतकं खेचाखेची जशी तुमच्यात नसती का व्यावहारिक. त्यानं घर बांधलं का थांब मग मी तो अपेक्षा पुढचा बांधतो. बंगला तो गाडी घेतली का मी तुझ्या पुढची गाडी घेतो त्याच्यापेक्षा भारी. असं तसं आमच्या ते विठ्ठल तर मला हे सांगायचं होत की आम्ही कॉमेडीचं कीर्तन ऐकतो. कीर्तन म्हणजे तरी काय? कीर्तन कशाला म्हणतात? कीर्तन म्हणजे काय? किर म्हणजे दाट. हा म्हणतो ना काय किर आणणार आहे बा असं म्हणतो ना. किर म्हणजे दाट दाट अंधार दाट गवत. किर म्हणजे दाट आणि तन म्हणजे गवत. तुमच्या डोक्यातील दाट संसार रूपी गवत काढून टाकणे ह्याच नाव कीर्तन. याला म्हणतात कीर्तन. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर कीर्तन म्हणजे माझे घाईट गुरुजी सांगत असतात नेहमी कीर्तन म्हणजे काय, तर ते असं सांगतात मला की कीर्तन म्हणजे असं की जे पब्लिक बसलेली असते, जी जनता बसलेली असते, जे श्रोते मंडळी बसलेले असतात, त्या श्रोते मंडळीकडून टाळी वाजून त्यांच्या मुखातून नामस्मरण निघणं याला म्हणतात कीर्तन. कीर्तन जांग कीर्तन सांग कीर्तन जांग कीर्तन सांग कीर्तन जांग कीर्तन सांग. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग. स्मरण करणे ह्याचं नाव कीर्तन. त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळी वाजवायची. तोंड शिवलेले असेल तर उधडून घ्या, शिलाई मारेला असेल तर. हा आणि पटपट भगवंताचं नामस्मरण करा. कोणत्या भगवंताचं? तर सगळ्यांनी वर हात करून एकदा आपल्या पांडुरंग रायाचं भजन करायचं. विठोबा रघुमार Oh, my God.
वाजवायला किती ताकद लागते ना ते त्यालाच माहित असत. हे साधन असतं, मी पण शिकले होते 2-5 बोल, पण आवाजच निघा ना त्याला, लय जोर लागतो बा, आवाजच निघा ना. म्हणजे बरे आपले कीर्तन सगळं सोपं विठाला विठाला. तर मी हे सांगत होते कीर्तन हा विषय चालू होता बरोबर, तर कीर्तनामध्ये आपण रामनाम घेतलंच पाहिजे, आपल्या नामात मुखात रामनाम आलंच पाहिजे. त्याचप्रमाणे तर या शिवाजी महाराजांची फार मोठी एक कथा आहे, सांगायचं झालं तर फार मोठी, फार मोठी. तर असे शिवाजी महाराजांना घडवणारी ती फक्त एक आई आहे, ती आईच आहे घडू शकते. ती पण एक स्त्रीच होती ना, आपण तिला कमी समजतो, पण एक आईनेच एवढा मोठा राजा घडवला बरोबर की नाही, नाही का? एक डीजेवर गाणं लागतं बघ ते. कशी गुस्साती अरे पार शिवरायाची तलवार, कशी गुस्साती अरे पार शिवरायाची तलवार, दुधार आली होती, आणि म्हणून ती तलवार शत्रूंच्या अंगामध्ये आरपार घुस.
असायची आणि म्हणून म्हणतात कशी घुसती तलवार, कशी घुसती तलवार आरपार. असं होतं बा, बोलता बोलता कशी घुसती आरपार शिवरायांची तलवार. शिवरायांची तलवार कशी आहे तर आरपार घुसते. हे सगळं करून आणण्याचं, हे सगळं स्वराज्य घडवण्याचं फक्त एक त्या मातेचं काम. आणि आम्ही मुलींना कमी ठरवतो नाही का? श्रीभ्रूण हत्या करतो का? आम्ही म्हणतो मुलगा 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 मुलगा. हा मुलगा कुठपर्यंत आपलाय? कुठपर्यंत? सुनबाई येईपर्यंत. ताईलले अनुभव आला काय की? तुम्हाला आले का सुनबाई? आता 1-3 मेला ठरलाय. यायच्या आधीच एवढा अनुभव? आणि ज्याला आल्या असून त्याचं काय आला असन बो? हा मुलगा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच लग्न होत नाही तोपर्यंत तो आपला, आणि नंतर कोणाचा? बायकोचा. बायकोचा लय चोपडू नका तुम्ही त्याला. काय रे भाऊ, राय रे भाऊ, घेतो का आणि जातो का? नंतर तो तुमच्या भुंडारला देतो. पुन्हा आम्हीच म्हणतो आमचं काट लय बैल निघलं. बैल एवढं चोपडतच काय? एवढं दुःख होत तर बैल म्हणूस तर चोपड्याच नाही. तेवढा जेव मुलीला लावा मग समजेल नाही का? आम्ही म्हणतो मुलगा 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 मुलगा. आणि जर मुली जन्माला आल्या नाही तर मुलांचे लग्न होतील का? होतील नाही? विचार करा, विचार होतील का? मग मुलं बसतील या गल्लीचं त्या गल्लीला फिरत काठाळ्यासारखे. काठाळ्या समजतं ना तुम्हाला? काठाळे वळू वळू देवळ सोडलेल बैल सांड कळलं का मागच्यान? जमन का मग? चालन चालन नाही चालणार ना? तुम्ही म्हणता मुलगा भविष्याचा दिवा आहे. मग मुलगी पण एक पंती आहे ना? पंती. ती पंती नाही, ती एक मशाल आहे. मशाल मैला जो आपल्या काय हो आहे ना? हा काय ती मशाल आहे. मशाल माहितीये ना? मशालीचा प्रकाश कसा असतो? हा ती एक मशाल आहे. तिला फक्त पेटवण्याची गरज आहे. ती एकदा का पेटली की असे हजारो दिवे झाकून टाकण्याची तिच्या ताकद आहे. फक्त मुलींना जन्माला येऊ द्या. श्रीभ्रूण हत्या टाळा. विठ्ठल तुमची माय म्हणे चार्जिंग संपली का? चार्जिंग चार्जिंग. हा असो तर आम्ही एवढं सगळं करतो तरी सुद्धा आम्हाला नामस्मरण घ्यायचं कळत नाही. इतकं कळतंय आता तुम्हीच तर ठरवता ना महाराज कोणता चांगला होता कोणता वांगला होता. हा तुम्हीच ठरवता त्याला पुढच्या वर्षी आणायचं का नाही आणायचं, है की नाही? तुम्हीच म्हणता. रातचं महाराजच कीर्तन कसं झालं? एखादं कॉमेडी कीर्तनकार आणि एखादा आध्यात्मिक कीर्तनकाराला तर आमचं कसं होतं माहिती का? एखादा जर आध्यात्मिक कीर्तनकार आला तर उद्या सकाळी गावात चर्चा होते का? रात्रीचं कीर्तन कस काय झालं? मी तर काही शेरबीर मारलंच नाही आणि को. हा पण असो रात्रीचा महाराज कसा होतो विचारणार? विचारतो रात्रीचा महाराज कसा होतो सांगणार? म्हणतो अरे इतका बोर होता, इतकं रट्टाळ कीर्तन केलं महाराजानं की आम्हाला झोप आले कीर्तनात, इतकं बोर झालं. आम्ही असं म्हणतो कोणता आला तो आध्यात्मिक आहे का तोंड? आध्यात्मिक कीर्तन आला की म्हणतो की नाही? हा आणि एखादं कॉमेडी कीर्तन कारण तर उद्या सकाळी गावात चर्चा होते का? रात्रीचं कीर्तन कस काय झालं सांगणार? म्हणतो अरे बाबा 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 रातचं कीर्तन वा 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 एवढं सुंदर झालं, इतकं सुंदर झालं की आम्ही हसू हसू आडवं पडलं. एवढं मार्दानं भारी कीर्तन केलं.
कीर्तन हसायचं असतं का? अहो तुमचा अख्ख्या जीवनात तुमच्या हास्यात झाला ना, तरी सुद्धा तुम्ही हसण्याची अपेक्षा करता आणि लईच हसायचं शोक असेल तर घरी जा, टी व्ही लावा, लागन तेवढे कॉमेडीचे कार्यक्रम आपल्याला टी व्हीवरती भेटतात, रिमोट हातात घ्या कॉमेडीचे कार्यक्रम चालू करून हसत बसा घरीच खत खत. पण निदान या 2 तासामध्ये तरी कॉमेडीची अपेक्षा करू नका. कीर्तन म्हणजे कॉमेडी नसतं. माझ्या ज्ञानोबाईंनी, माझ्या तुकोबाईंनी, माझ्या नामदेवरायांनी कीर्तन केली, कीर्तनातून काय कॉमेडीच केली नाही. ते तर हरिनामामध्ये असे तल्लीन व्हायचे, असे तल्लीन व्हायचे की भगवंताचं नामस्मरण त्याचं गुण कसं वर्णन करावं हे त्यांना कळायचं. शांताबाई बाई वाड्यावर चला डॉल्बी डीजे. आणि आता काय काय गाणे आले का ते फुगेवालन की असं वाला काय बाबले विठाल विठाल नाचू डीजेचे रंगी नाही, नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचा इथं, इथं किती जरी बेभान हो नाचले ना तर लोक नाव ठेवणार नाही. पण तेच तुम्ही जर किती शुद्ध तर म्हणा मी पियत नाही. आणि जरी डीजे पुरे नाचले तर लोक म्हणतील पिदड आहे ते, पिदड पिदड कळतं मी कोणलं. हा पण इथं नाचा मग काय म्हणेल, पिदड नाही तो वैष्णव भक्त आहे हे म्हणल्याशिवाय राहणार नाही. आणि वैष्णव भक्त व्हायचं असेल तर त्या विष्णू भगवंताची भक्ती करा, राम नामाचा जाप करा, आणि मग निश्चितच तुम्ही वैष्णव भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल love.
बाबा 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 त्याला वाटतं पुढं लगे हिरवं रानच आहे, एवढं सुंदर वाटणारच ना, कारण इतके लोक पटवायला आलेले असते मंगल कार्यालयात, ते मंडुळ्या, शेरवानी, हळदीची साडी, पानाचा बोकना, त्या हिरव्या बांगड्या, काय म्हणते त्याला, चुडा 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 चुडा, आणि ती वरमाय तिच्या स्थालात, कोणाकडं पात नाही काय नाही, हा नत नाका तोंडात जाती तिच्या हालतीलाच मी, पण ले नटाचं जोर, हा ते वर बाप कुठं कुठं जा